आपल्या मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। त्यामुळे राज्यातल्या कृषी बाजार समित्या आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या बाजारपेठा बंद राहिल्या। हिवाळी अधिवेशनात माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा सुद्धा दिला गेला। नवी मुंबई लातूर नाशिक मधली ही दृश्य आपण पाहताय। हे आंदोलनाची गांभीर्य राज्य सरकारने समजून घ्यावेत, मग माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून 5 माथाडी कामगार कोरोनामुळे वारले। मुख्यमंत्री म्हणतात मार्केट चालू करा, उपमुख्यमंत्री म्हणतात मार्केट चालू करा, आणि माथाडी कामगार मेला तर त्याला तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून घेत नाही, वाईट वाटतंय। रेल्वेमध्ये तुम्ही चालू केली, माथाडी कामगार कसा प्रवास करणार? ह्याच्यासाठी रेल्वेची सुविधा अजून उपलब्ध नाही आहे।